अण्णाभाऊंची जयंती ही आता देशभरामध्ये चांगल्या मोठ्या प्रमाणात साजरी होते आणि समाज बांधव आता एकत्र यायला सुरुवात झालेली आहे. प्रत्येकाला ही जाणीव झालेली आहे. एक माणूस ज्याने आयुष्यामध्ये कधी पुस्तक घेतलं नव्हतं परंतु त्याने असं मोठं योगदान दिलं स्वतःच्या लेखनीनं स्वतःच्या शायरीनं हा देश घडवण्याचा ज्यांनी प्रयत्न केला कोणतीही पार्श्वभूमी नसताना कोणतंही राजकीय वारस नसताना एखादा माणूस उभा राहू शकतो त्यामध्ये अण्णाभाऊंचं नाव सर्वात वर घेतलं जातं. आताच काही कार्यकर्त्यांनी येताना त्यांच्या हातातला मी बॅनर पाहिला अण्णाभाऊंना भारतरत्न द्या. खऱ्या अर्थानं अशाच माणसाला भारतरत्न दिलं पाहिजे ही आमची सुद्धा मागणी. कोणताही राजकीय वारसा नाहीये. कोणी त्यांचा गॉडफादर नाही. आदर्श सर्वांचा आहे परंतु एखादा सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेला कोणताही जातीचा मोठा समाजाचा सुद्धा तेवढा सपोर्ट नसताना एक क्रांती करून दाखवणारा अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करायला आपण सर्वजण आलेला. मला आठवतंय त्यांच्या नातेवाईकांचा एक कार्यक्रम आम्ही संत एकनाथला घेतला होता. ते नातेवाईक ज्यांची आता आज आपण जयंती साजरी करतोय ते नातेवाईक आजही दारिद्र्यमध्ये खिचपत पडलेले आहेत. अनेक वेळेला ते आम्हाला भेटतात. अनेक वेळेला जे काही होईल मदतीचा हात आम्ही त्यांना देण्याचा प्रयत्न करतोय. परंतु शोषित समाजाचा माणूस मोठा झाला हे काही लोकांना आवडत सुद्धा नाही. काही लोक त्याच्यावर टीका सुद्धा करायला मागं पुढं पाहत नाही. कारण हा माणूस असा ज्याने माझ्या महाराष्ट्रासाठी माझ्या देशासाठी समाज नंतर पाहिला देशाचा प्रश्न त्यांनी पुढे घेऊन गेला. या महाराष्ट्राचं वैभव त्यांनी पुढे घेऊन गेलाय. म्हणून आज त्यांची जयंती त्या जयंतीच्या निमित्तानं आपण सर्वजण जमलात आणि संजय ढोकळणी आता जे काही मागण्या केल्यात अरे बाबा सरकार आपलं आहे. 2 कोटी 3 कोटी काय मागतो मागायचं तर चांगलं भरभरून मागत जा. हे छोटे काम आता आपल्याकडं नाही. आपल्याकडं मन मोठं असलं पाहिजे. हे 2 कोटी 5 कोटी काय या उस्मानपुऱ्यामध्ये मी समाज मंदिर बांधतोय 5 कोटी रुपयाचं मराठवाड्यात नसेल तेवढं मोठं सभागृह तिथं बांधतो. आणि म्हणून कबीरनगरचे जे काही बांधव आलेले असेल त्यांनाही सांगतो अशा समाज कामामध्ये या. माझ्याकडनं जेवढं शक्य होईल मी तेवढं तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेन. तुमचा इथं कबीरनगरचा सभागृह जेवढी जागा मोठी असेल तेवढं मोठा सभागृह मी तुम्हाला अतुलजी सावे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करा. सर्वप्रथम महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करतो. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या चरणी नतमस्तक होऊन साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 104व्या जयंतीनिमित्त इकडे उपस्थित असलेले आमचे विधिमंडळातील सहकारी व माझे मार्गदर्शक आदरणीय संजीवभाऊ शिरसाटजी या दरवर्षी न विसरता ही जयंती सात साजरी व्हावी याकरता जे प्रयत्न करत असतात ते असे आमचे मित्र संजय भाऊ ठोकळजी इकडे व्यासपीठावर उपस्थित माझे सहकारी अनिलजी मकरिये सुनीलजी नाडे आणि आमचे देवगिरी बँकेचे व्हाईस चेअरमन संजय गायकवाडजी तसेच व्यासपीठावर उपस्थित कमलेश चांदनेजी महेंद्र सोनोनेजी सुनील तुपेजी आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आमच्या वडिलांबरोबर होते ते गौतम खराजी अशोक शिरसाटजी श्रीकांत भुलेजी लक्ष्मण निवाळेजी मनोज कसारेजी सूरज पाखरेजी अरुणाताई मिसाळ आणि प्रसिद्ध गायिका पंचशिलाताई भालेराव बरोबर ना करेक्ट आणि त्यांचे सहकारी इकडे उपस्थित सर्व समाजातील ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिक बंधू भगिनी आणि मित्रांनो मी जरा आज लोकशाहीर डॉक्टर
अण्णाभाऊ साठे यांची 104वी जयंती आहे. आपण दरवर्षीप्रमाणे ही जयंती उत्साहात साजरा करतोय. डॉक्टर साहेब दरवर्षी आम्हाला आमंत्रित करतात, आम्ही येतो इकडे. डॉक्टर साहेबांच्या बरेच दिवसापासून काही मागण्या आहेत, पण मागे मुख्यमंत्री आले होते, त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी 2 कोटी रुपये मंजूर केले होते. संजीव भाऊंनी सांगितलं आता की काळजी 2 कोटी 5 कोटीची करूच नका. संजीव भाऊ मुख्यमंत्र्यांचे खास आहेत, तुम्ही फक्त पत्र तयार करा, मंजूर करून आणण्याची जबाबदारी संजीव भाऊंची. या ठिकाणी एवढंच सांगणार आहे की आमचं सरकार सकारात्मक आहे. आपल्याला माहिती असेल लोकशाहीर अण्णाभाऊ साठे साहेब त्यांच्या काळामध्ये कधी रशियाला गेले होते. आज संजीवभाऊ आपल्या सरकारने तिकडे त्यांच्या नावाचं स्मारक तयार केलं, लायब्ररी तयार केली. आपले जे आता पुण्याचे अमित गोरख जे आमदार झालेत ते त्या प्रोजेक्टचे इन्चार्ज होते. जवळजवळ 6 महिने तिकडे राहून त्यांनी तिकडचा तो सगळा स्मारक आणि पुतळा आणि मान्य देवींच्या हस्ते त्याचं उद्घाटनही झालं. असे अनेक विषय आहेत जे मी सांगू शकतो की पण मी या ठिकाणी जास्त लांबलंच एक भाषण करणार नाही. संजीवभाऊने सांगितलं ऑलरेडी वेळ झालेला आहे. मी एवढंच सांगू इच्छितो की डॉक्टर साहेबांनी गौतम खरात साहेबांनी काही आम्हाला सूचना दिल्यात, काही मागण्या दिल्यात, नक्कीच त्याच्यामध्ये पूर्णपणे लक्ष घालून आम्ही त्या करायचं पूर्ण करू. या ठिकाणी एवढेच आता काही विद्यार्थ्यांचा पण सत्कार केला, मुलीचा पण सत्कार केला. एक विद्यार्थी त्याने ताऱ्याचा हे केला. असे अनेक उपक्रम समाजातले जे असे गुणवंत आणि कर्तबदार व्यक्ती आहेत त्यांचा नाही सत्कार झाला पाहिजे. आज हा सत्कार समाजातर्फे सत्कार म्हणजे आपल्या आईबापांपेक्षा मोठा सत्कार असतो तो, हे लक्षात ठेवा प्रत्येक विद्यार्थ्यांनी. आणि खरोखर मी त्या विद्यार्थ्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छाही देतो की पुढच्या काळामध्ये त्यांच्याकडून अशीच प्रगती हो. त्यांना कुठल्याही प्रकारची मदत लागली तर आम्ही तुमच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहोत. आपण कधीही सांगू शकतात आम्ही तुमच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहोत. आणि या ठिकाणी जास्त बोलणार नाही, पण एवढंच या ठिकाणी सांगेन की लोकशाही अण्णाभाऊ साठे यांनी त्यांच्या आयुष्यात अनेक योजना, अनेक कादंबऱ्या लिहिल्या, अनेक विचार मांडले. मी प्रत्येकाला विचार कमीत कमी एक पुस्तक त्यांचं प्रत्येकाने वाचलं पाहिजे. त्यांनी लिहिलेले विचार जर आपल्या आयुष्यात आपण आणले तर तुम्हाला सांगतो प्रगती तुम्हाला कधीच पाठीमागे टाकू नाही. प्रगती तुमच्या स्वतःच्या चरणी येईल आणि तुम्हाला प्रगती होईल. एवढंच या ठिकाणी सांगतो. पुन्हा एकदा सगळ्यांना आमच्या जयंतीनिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो. संजीवभाऊ ठोकरच्या मागण्या पण पूर्ण मान्य करायचं आम्ही सरकारच्या वतीने आपल्याला आश्वासन देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय लहूजी. विनंती करतो धन्यवाद साहेब.